पेशी उतिस्तर संघटन या प्रकाराविषयी जाणून घेणार आहोत आपण. पेशी उतिस्तर या संघटन प्रकारामध्ये यात अनेक पेशी एकत्र येऊन त्यापासून उती तयार होते आणि या शरीरातील ज्या विविध प्रकारच्या क्रिया आहेत तर या विविध प्रकारच्या क्रिया या पेशींच्या मार्फत घडून आणल्या जातात किंवा चालतात असं आपल्याला नमूद करतंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रकार आहे अवयवस्तर संघटन. या अवयवस्तर संघटनाच्या मध्ये जर आपण विचार केला तर विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून साधारणपणे अशा प्रकारच्या या उतिस्तर संघटनेचे कार्य चालते असं आपल्याला नमूद करता येईल. आणि या गटातील प्राण्यांचा जर विचार केला तर उदाहरण सांगता येईल की मानव आणि बेडूक हे या अवयवस्तर संघटन गटातील प्राणी आहेत असं आपल्याला नमूद करता येईल.